परस्पर विश्वास आणि सहकार्याने प्रत्येक समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो हे भारत आणि बांगलादेशने दाखवून दिले आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। ते आज बांगलादेशची राजधानी ढाका इथं बांगलादेशच्या राष्ट्रीय दिवस कार्यक्रमात बोलत होते। वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी आणि बांग्लादेश मुक्ती संग्रामाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान 2 दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत। बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकत्र येणं हा सुखद संयोग असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली। दोन्ही देशांसाठी पुढल्या 25 वर्षांचा प्रवास अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं सांगत दोन्ही देश मिळून प्रगती करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दहशतवादी शक्तींना पाठबळ देणाऱ्या शक्ती अजूनही सक्रिय असून त्यांचे हेतू निष्फळ ठरवण्यासाठी आपल्याला सतर्कतेने आणि एकजुटीने कार्यरत राहायला हवं असं पंतप्रधान म्हणाले। बांग्लादेश मुक्ती संग्रामाला भारतातल्या सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा होता असं पंतप्रधानांनी सांगितलं। बांग्लादेश मुक्ती संग्रामात भारतानं भारतीय सैन्य दलानं दिलेल्या योगदानाचं स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केलं। बांग्लादेश मुक्ती संग्रामाच्या वेळी आपण 20-22 वर्षांचे होतो आणि त्यावेळी आपल्या सहकाऱ्यांसह प्रथमच आपण आंदोलनात भाग घेतला होता असं पंतप्रधानांनी सांगितलं। पहले आंदोलनों में से एक था। मेरी उम्र 20-22 साल रही होगी जब मैंने और मेरे कई साथियों ने बांग्लादेश के लोगों की आजादी के लिए सत्याग्रह किया था। बांग्लादेश की आजादी के समर्थन में तब मैंने गिरफ्तारी भी दी थी और जेल जाने का अवसर भी आया था। यानी बांग्लादेश की आजादी के लिए जितनी तड़प इधर थी उतनी ही तड़प उधर भी थी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 गांधी शांतता पुरस्कार वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या धाकट्या कन्येला प्रदान केला। शेख मुजीबुर रहमान यांना हा पुरस्कार प्रदान करण्याची संधी मिळणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना मोदी यांनी व्यक्त केली। दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठी युवा पिढीमध्ये आदानप्रदान आवश्यक आहे असं सांगत बांगलादेशच्या 50 उद्योजकांना भारतात आमंत्रित करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। बांगलादेशच्या युवकांसाठी सुवर्ण जयंती शिष्यवृत्तीची घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी केली। भारत और बांगलादेश एक साथ मिलकर आगे बढ़े इस पूरे क्षेत्र के विकास के लिए उतना ही जरूरी है और इसलिए आज भारत और बांग्लादेश दोनों ही देशों की सरकारें इस संवेदनशीलता को समझकर इस दिशा में सार्थक प्रयास कर रही है। बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या भाषणात भारताच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ढाका विमानतळावर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी स्वागत केलं। यावेळी पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शहीद स्मारक इथं शहीदांना आदरांजली वाहिली। यावेळी पंतप्रधानांनी वृक्षारोपणही केलं तसंच अभ्यागत पुस्तिकेत आपला अभिप्रायही नोंदवला। बांग्लादेशमधल्या अल्पसंख्याक समुदायातल्या लोकांनी तसंच 14 राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही पंतप्रधानांची भेट घेतली।